मागील तीन ते चार दिवसांपासून राज्यात पावसाचं धुमशान पाहायला आहे काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार कुठे जोरदार तर कुठे तुरळक स्वरूपाचा पाऊस राज्याच्या विविध भागांमध्ये होतो आहे कोकणातील बहुतांश जिल्हे मुंबई ठाणे पुणे या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर हा अधिक राहिला आहे तर मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दमदार पावसाची प्रतीक्षाच आहे विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस होतो आहे पाहुयात सतरा जुलै रोजी राज्यातील विभागवार हवामानाची स्थिती कशी राहील राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत मागील चोवीस तासांमध्ये जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली पुढील चोवीस तासांमध्ये मुंबईमधील वातावरण ढगाळ राहून काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे तर कोकण विभागातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पुढील चोवीस तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने दिली पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर उत्तर महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे मराठवाडा विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला असून या दोन्ही विभागातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे विदर्भातील यवतमाळ वर्धा आणि अमरावती या तीन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे राज्यातील पावसाचा जोर हा पुढील एक दोन दिवस कायम राहणार असून त्यानंतर मात्र पावसाचा जोर हा काहीसा ओसरणार आहे राज्यातील कोकण उत्तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ अशा सर्वच विभागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आलं आहे तुमच्या शहरात हवामानाची स्थिती कशी आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हवामानाचे अपडेट्स दररोज जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकल एट मराठी